आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आहे केंद्रीय सार्वजनिक सेवा विभागातर्फे देशभरातील छत्तीस सरकारी रहिवासी भागांमध्ये पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली तसंच जलसंवर्धन संरचना उभारण्यात येणार आहे केंद्रीय सार्वजनिक सेवा विभागाच्या एकशे पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गृह हो आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी ही माहिती दिली देशात सर्व रेल्वेगाड्यांचे जुने डबे बदलून आधुनिक डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींवर काल लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते नव्या डब्यांमुळे अपघातात जीवितहानी टाळता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारला दिले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेनं सातशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रतिबंधित नोटा बदलून दिल्याबाबत राहुल गांधी यांनी कथितपणे केलेल्या आरोपाविरोधात अहमदाबाद न्यायालयानं बदनामी प्रकरणी आज जामीन मंजूर केला जम्मू आणि काश्मीर मधल्या पूंछ तसंच राजौरी जिल्ह्याच्या सीमेलगतच्या भागात आज सकाळी पाकिस्ताननं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला या गोळीबाराला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे या परिसरात दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे नमामी चंद्रभागा प्रकल्पावर निर्मित माहितीपट आणि लघुपटाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं झालं नागपूरलगतच्या ना ना कन्हान इथं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली माती काढत असताना ढिगारा खासल्यानं तिघेही जण ढिगाऱ्याखाली दबल्याचं कन्हान पोलिसांनी सांगितलं अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात एच एस प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांच्यात येत्या शुक्रवारी लढत होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, संपल या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार